युवा नेता पांडुरंग आमले के जन्मदिन पर सामाजिक उपक्रम महिलाओं के लिए पोली भाजी केंद्र का शुभारंभ। सानपाड़ा प्रभाग क्षेत्र के युवा समाज सेवी पांडुरंग आमले के जन्मदिन के अवसर पर सानपाड़ा में कई सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। इसका आयोजन साई भक्त महिला मंडल द्वारा किया गया था, जहां समर्थकों और शुभचिंतकों के बीच युवा नेता पांडुरंग आमले ने केक काटकर अपना बर्थडे सेलिब्रेट किया। यहां तमाम लोगों ने युवा नेता पांडुरंग आमले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके जनसेवी कार्यों की जमकर सराहना की। पांडुरंग आमले को उनके चाहने वालों ने किस तरह शुभेच्छा दी, आइए सुनाते हैं। माननीय पांडुरंग आमले साहेब यांनी आधीपासूनच खूप उपक्रम आम्हाला राबवून दिले, म्हणजे सानपाड्यातील महिलांना। तर आज एक त्यांनी एक मोठा नवीन असा उपक्रम आम्हाला राबवून दिला आहे, तो की त्यांनी खारीचा वाटा उचलून साईभक्त महिला बचत गट जो त्यांनी निर्माण केलेला, त्याची निर्मिती केलेली, आज त्यांनी साईभक्त महिला बचत गटासाठी एक भाजीपोळी केंद्र चालू करून दिलं आहे, म्हणजेच महिलांना रोजगार मिळवून दिला आहे। आणि त्यांनी अशा उपक्रमातून महिलांना भाकरी किंवा चपाती हे देखील रोजगार मिळवून दिलेला आहे, तर त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे। आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांनाही त्यांच्या खूप खूप शुभेच्छा। पांडुरंग आमले दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आज साईभक्त फाउंडेशनने पहिलं पोळी केंद्र, भाजी पोळी केंद्र चालू केलं आहे। त्यांच्या या वाढ जसं त्यांनी या लॉकडाऊनमध्ये जे त्यांनी उपक्रम चालू केले, हा जो त्यांनी एक नवीन उपक्रम चालू केला, हा सानपाड्यातील महिला या 150 महिला त्यांच्या सहभागामध्ये आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी एक रोजगार निर्माण करायचा आणि हा रोजगार या पोळीभाजी केंद्रातून होईल। कोरोना स्टार्ट झालेला आहे, त्यापासून त्यांचा आत्तापर्यंत खूपच त्यांनी छान कार्य केलेलं आहे सानपाड्यात वॉर्ड क्रमांक 76 मध्ये। एक दिलदार स्वभावाची व्यक्ती म्हणायला पण हरकत नाही आहे, त्यांना कोणत्याही कामी कोणत्याही काळी कॉल केला तरी नेहमी मदतीचा हात पुढे असणार अशी व्यक्ती आहे। इस अवसर पर पूर्ण ब्रह्म पोली भाजी केंद्र का भी उद्घाटन किया गया। युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि आज लॉकडाउन के कारण हर तरफ आर्थिक तंगी है, ऐसे में महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के मकसद से हमने इस पोली भाजी केंद्र की शुरुआत कराई। उन्होंने अपने जन्मदिन पर शुभकामना देने वालों के प्रति भी आभार व्यक्त किया। आदरणीय लोकप्रिय आमचे आमदार मंदाताई म्हात्रे यांची संकल्पना होती आणि यांच्या मार्गदर्शनातून आम्ही महिलांचं एकीकरण चालू केलेलं आहे सानपाड्यामध्ये। त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं की महिला शक्ती नारी शक्ती एकत्र गोळा करणं हे सध्याची गरज आहे आणि त्या गरजेचीच आम्ही पूर्तता करत आहोत। आणि जेव्हा ही नारी एकता आपली एकत्र होते तेव्हा त्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजा पुरवणे हे आपलं काम आहे। आणि त्याच माध्यमातून आम्ही पहिला उपक्रम म्हणजे त्यांच्यासाठी महिला जनता स्टोअर ओपन केलं आणि आजचा दुसरा उपक्रम म्हणजे त्यांचा पोळी भाजी केंद्र आम्ही चालू केलेलं आहे। निमित्त हे माझ्या वाढदिवस झालेलं आहे आणि वाढदिवसानिमित्त मला असं कुठलाही भपका कार्यक्रम करायचा नव्हता, कारण आता सध्या तरी तुम्हाला माहिती सर्वांना कोरोना वाढत चाललेला आहे आणि अशा वेळेला आपल्या महिलांना काय पाहिजे आणि त्यांनी कसं स्वतःच्या पाय उभारायला पाहिजे याचा विचार करून आम्ही हे पोळी भाजी केंद्र चालू केलेलं आहे। आणि हे असंच पोळी भाजी केंद्र आमचे दिवसेंदिवस प्रगती करत राहील आणि हे स्टॉल आमचे कसे वाढतील याचा प्रयत्न आम्ही या सानपाड्यामध्ये करू। नागरिकांचे प्रेम माझ्यावर आहेच हे त्यांनी आज सिद्ध केलेले आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानून मला त्यांची सुटका नाही करायची किंवा माझी सुटका करून घ्यायची नाही, त्यांचे प्रेम माझ्यावरती असेच कायम राहू दे, त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद मानेल, आभार नाही मानणार। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।